नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। संतोष परब हल्ला प्रकरणात आरोपी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी झाली। नितेश राणेंना अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयानं नकार दिला आहे। यावेळी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाच्या परिसरात नितेश राणेंचे बंधू निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं वृत्त देखील समोर येत आहे। अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयानं नकार दिला आहे, त्यामुळे आता नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत। संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंना न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नसून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली। नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन देण्यास सिंधुदुर्ग न्यायालयानं नकार दिला आहे। नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। नितेश राणेंना सिंधुदुर्ग सत्र न्यायालयातून बाहेर जाण्यास विरोध करण्यात येतोय। ही माणसं आहेत का? जास्त पैसे मिळणार का रे? कोर्टाचा अवमान कोण करतोय आता? हे जाणून बुजून गाडी अडवत होते, जाणून बुजून हे लोक। माझी गाडी मागे आहे ना, दोन्ही गाड्या पाठी असेल ना। दिनेशजी आयोग बोलले तुम्हाला ना, पण जा म्हणून पुढे जाऊन रोलिंग आहे का? रोलिंग आहे रेकॉर्डिंग दिसतो ना दादा। होय होय आपण बसूया, पण हे जे आडवा आडवी होतं ना हे कुठेतरी आता ठीक आहे, तुम्ही दिलं ऑब्जेक्शन, ओके ठीक आहे, अधिकार आपण बघूया, पण हे त्यांना पडणार नाही का? काय करताय बाबा? साहेब होती ओके गुरुदेवी, हा जरा तुम्ही बॅग जरा सिंधुदुर्ग सत्र न्यायालय परिसरामध्ये पोलीस आणि निलेश राणे यांच्यात बाचाबाची झालेली आहे। कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलाय, तर निलेश राणेंना आणि पोलिसांमध्ये यावेळी बाचाबाची झाली। नितेश राणेंची गाडी पोलिसांनी अडवली, त्यावरून हा संपूर्ण वाद झालाय। पोलीस आणि राणे समर्थकांमध्ये संघर्ष झालेला पाहायला मिळाला। तुम्ही माणसं आहेत का? जास्त पैसे मिळणार का रे? कोर्टाचा अवमान कोण करतोय आता? हे जाणून बुजून गाडी अडवत होते, जाणून बुजून हे लोक। माझी गाडी मागे आहे ना, दोन्ही गाडी पाठी असेल। ऍडव्होकेट अनिकेत निकम आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अनिकेत निकम जी, या संदर्भात कायदेशीर कारवाई पुढे काय असणार? तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क होऊ शकत नाहीये। नितेश राणेंची गाडी पोलिसांनी न्यायालयासमोर रोखली,
आपण आता पाहू शकतोय न्यायालयाबाहेर पोलीस आणि राणे समर्थकांमध्ये कशा प्रकारे संघर्ष निर्माण झालाय. प्रशांत गोडसे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. प्रशांत, न्यायालयाबाहेर नितेश राणेंची गाडी पोलिसांनी रोखली आहे, हा संघर्ष नेमका का निर्माण झालाय? आपण बघितलं असेल की आता सिंधुदुर्गमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. जे स्थानिक न्यायालय म्हणतात त्यांनी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला होता, त्यानंतर स्थानिक जे न्यायालय त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी सांगितलं होतं. पण आपण जर आता बघितलं या ठिकाणी निलेश राणे देखील आहे, या ठिकाणी पोलीस आणि निलेश राणे यांच्या थोडी बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळत आणि त्यासोबतच नितेश राणे हे पुन्हा एकदा कोर्टात गेले, त्यामुळे निश्चितच या ठिकाणी राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये आता या ठिकाणी बाचाबाची होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. सध्या चित्र हे सिंधुदुर्ग कोर्टाबाहेर पाहायला मिळत आहे. जी प्रशांत, प्रशांत राणे बंधू हे न्यायालयातून बाहेर पडू इच्छित आहेत, परंतु पोलीस त्यांना रोखून धरत आहेत. अगदी बरोबर, आपण जर बघितलं निलेश राणे आणि पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्यामध्ये दोघांमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो, त्या ठिकाणी त्यांची सध्या बाचाबाची सुरू आहे. कोणत्या पोलिसांना निलेश राणेचं म्हणणं असं की मला का भेटू दिलं जात नाही, मला आतमध्ये का सोडत नाहीये, यावरून थोडा त्यांच्यात वाद निर्माण झाला आहे. आणि आता यावरती पोलिसांकडनं सांगितलं जात आहे की सध्या विचारपूस सुरू आहे, चर्चा सुरू आहे, आणि याच अनुषंगाने राणे समर्थक आणि पोलीस या ठिकाणी थोडा गोंधळ निर्माण झालाय, त्यामुळे आता नेमकं सध्या सुरू काय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. प्रशांत, पोलिसांनी गाडी रोखल्यानंतर भाजपाच्या वतीनं आरोप करण्यात आलाय की सरकारी यंत्रणांचा गैरवापर करण्यात येतोय. अगदी बरोबर, या ठिकाणी निलेश राणेंनी आरोप केला आहे की पोलिसांचा वापर करून अडवण्यात येत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी सरकार कुठेतरी सत्तेचा वापर करून राणे कुटुंबांना अडचणीत कसं येईल अशा पद्धतीचं सुरू आहे का, असं देखील चर्चेला सध्या सिंधुदुर्ग परिसरात चर्चेला उदाहरण आलंय. निलेश राणेंची देखील बाचाबाची सध्या पोलिसांमध्ये होताना दिसत आहे, आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राणे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेस. आयोग बोलले तुम्हाला ना, समजा म्हणून रोलिंग आहे, रोलिंग आहे, रेकॉर्डिंग दिसतो दादा काय. आपण बसूया, पण हे जे आडवा आडवी होतं ना हे कुठेतरी आता ठीक आहे, तुम्ही दिलं ऑब्जेक्शन. ओके ठीक आहे, आपण बघूया. पण हे त्यांना पडणार नाही का? काय करताय बाबा? आम्ही साहेब हो जाऊ गे गुरुदेवी. हा जरा तुम्ही बॅग जरा. संतोष परब हल्ल्या प्रकरणी नितेश राणेंचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून न्यायालयाबाहेर तणावाचं वातावरण निर्माण झालंय. नितेश राणेंची गाडी पोलिसांनी न्यायालयासमोर रोखली, त्यानंतर न्यायालयाबाहेर निलेश राणे आणि पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे. न्यायालयाबाहेर पोलीस आणि राणे समर्थकांमध्ये तणाव निर्माण झालाय, तर भाजपाकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात येतो. आपण बघूया. पण हे त्यांना पडणार नाही का? काय करताय बाबा? आम्ही साहेब हो जाऊ गे गुरुदेवी. हा जरा तुम्ही बॅग जरा. नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग न्यायालयाने नाकारलाय. सिंधुदुर्ग न्यायालयातून नितेश राणे बाहेर पडत असताना नितेश राणेंची गाडी पोलिसांनी न्यायालयासमोर रोखली, त्यानंतर निलेश राणे आणि आपण बघूया. पण हे त्यांना पडणार नाही काय करताय बाबा? आम्ही साहेब हो जाऊ गे
गुरुदेवी हा जरा तुम्ही बॅग धरा. नितेश राणेंचा जामीन अर्ज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने फेटाळला असून नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत. दरम्यान सिंधुदुर्ग सत्र न्यायालयातून नितेश राणे आपण बघूया. पण हे त्यांना पुढे जा पुढच्या.